सैराट आणि फँड्री अशा लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांची कलाकृती देऊन समाजातील वास्तवाची जाणीव रसिकांना करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. आणि त्यांची ही नवी इनिंग आहे बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची. महत्वाचं म्हणजे नागराज मंजुळे यांच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमात मुख्य नायकाच्या भूमिकेत विख्यात नट आणि अभिनयाचा शहेनशाह अशी ओळख असलेले अमिताभ बच्चन असणार आहेत हे विशेष. आपल्याला माहीत असेलच सैराट हा सिनेमा अमराठी प्रेक्षकांनी देखील पाहिला होता. सोबतच अनेक नामांकित भारतीय कलाकारांनी त्याचं तोंड भरून कौतुक देखील केलं होतं. सैराटच्या भरघोस यशानंतर आता नागराज मंजुळे कोणत्या विषयाकडे वळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. आणि त्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन कोणत्या व्यक्तिरेखेत असतील हे जरी स्पष्ट झालं नसलं तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे बिग बी खलनायकाची भूमिका साकारणार असून याचा विषय देखील सामाजिक असल्याचं कळते. मात्र या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरवण्यात आलेलं नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्येही प्रभावी विषय असलेला सिनेमा बनवून रसिकांचं मनोरंजनासोबतच प्रबोधन करून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फिल्ममेकर म्हणून आपला ठसा विश्वात उमटवावा हीच अपेक्षा. मराठी मनोरंजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी शोबज़.